जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तिथे सबस्क्राईबचं बटन आहे, त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तिथे बघायला मिळतील. मंडळी, मी तुम्हाला बोलली होती की आपण आमचं समुद्र दर्शन करूया, तर आपण आता समुद्रावर चाललो आहे. बघू शकता तुम्ही समुद्र किती छान आहे. ही अशी सगळी सुरूची झाडं आहेत, पूर्ण अशी घराच्या पाठीमागे 2 मिनिटाच्या अंतरावर ही सुरूची झाड आहेत सगळी. आणि हे आमचं 2 मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे. मी तुम्हाला बोलली होती आम्ही समुद्रावरून ते सी फूड जे तुम्हाला दाखवत होता, कालवी, शिवल्या, वाव, सूर्य देखाव बघा किती छान दिसतोय, सूर्यास्त. हे बघा आमचं समुद्र. हे बघा, इथे आम्ही शिवल्या काढत होतो, तो डोंगर जो दिसतोय तिकडे आम्ही जात होतो शिवल्या काढायला. अथांग असा हा समुद्र, किती छान वाटतंय बघा इथे. इथे पर्यटकांची ये जा चालू असते, तुम्हाला दिसतील पर्यटक पण. वीकेंडला तर खूपच पर्यटक असतात. आता दिवाळीची सुट्टी एन्जॉय करतात पर्यटक. खूप छान सूर्यास्त होताना बघतोय आपण लाईव्ह मध्ये सूर्याचं किरण, सूर्याची, समुद्राचा असा अथांगपणा. ही बघा सगळी सुरूची झाडं, पूर्ण असे समुद्रावर ही सुरूची झाडं आहेत आमच्या इथे पाठीमागे. बघा किती असे पर्यटक आमच्या समुद्रावर. खूप लांब असा हा आमचा समुद्र, त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. मी तुम्हाला दाखवते, जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर असा हा बीच आहे. जसं तुम्हाला सांगितलं की मध्ये का पाठीमागे समुद्र आणि वरती डोंगरावर श्री गणेशाचं मंदिर, अशा पद्धतीने हे गाव गणेशगुळे गाव असलेलं आहे. हे निसर्गाचं आणि त्या गणपतीचं वरदानच आहे या गावाला. इतका सुंदर देखावा त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जे पर्यटक येतात ते तिथे समाधानी होतात, खूप एन्जॉय करतात. अशा पद्धतीने हा एक रचले म्हणजे एक वसलेला गाव आहे. गणेशगुळे त्याचं नाव आहे. हा तुम्ही समोरचा जो पाहताय तिकडे जेव्हा ओहोटी येते त्यावेळेस अनेक प्रकारचे शिवल्या, कालव, सी फूड खेकडे भेटतात. आपण जाऊन पकडू शकतो. जसं तुम्ही पकडताना व्हिडिओ पण बघितलाय माझा, मी इथे पाणी जेव्हा सुकलं होतं तुम्हाला दाखवलंय की आम्ही शिवल्या पकडत होतो. तुम्हाला शिवल्या पकडतानाचा व्हिडिओ दाखवला माझ्या मिसेसने. ओटी असताना बरेच लोक इकडचे लोकल शिवल्या पकडायला, कालवे काढायला, खेकडे पकडायला जातात. सूर्यास्त झाला आपला ऑलमोस्ट, बघू शकता.
ही बघ असा युक्त आहे ते धावत, समुद्रात भिजली आहे ती पाण्यामध्ये, ही बघ कशी धावते. ती बघा गेली परत धावत. बघा आमच्या घरातली सगळी छोटी कंपनी कशी मजा करते पाऊस सॉरी पाण्यामध्ये. ए इकडे आहे ही बघा वेदिका लाड, वेदिका लाड हाय कर. ही बघा संयुक्ता आणि हा बघा माझा दीर, हाय कर विशाल. वेदांत हाय कर, हाय कर, हाय कर आणि हाय कर. हे बघा कसे एन्जॉय करतायत. ही बघा वेदिका काय करते, उडी मारते. आणि ही आमची कॅमेरामॅन, बापरे खाली खोल सृष्टी लाड. अरे मासा देत आहोत पाय धरी.
मंडळी माणसांप्रमाणेच इथे ते डॉगी पण किती पाण्यामध्ये एन्जॉय करतात बघा. खूप मजा केली त्या डॉगीनी. पण मी बघते मगासपासून पाण्यामध्ये अक्षरशः धावतायत ते, खूप एन्जॉय करतायत. खूपच छान. फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये तुम्हाला एक होडी दिसत असेल तरंगताना. मच्छीमारी करून आलेली ही होडी आहे. ब्लर दिसतंय पण दिसली असेल तुम्हाला आता ही होडी. किती छान वाटतंय बघा. नॅचरल सगळा देखावा. वा दिल खुश हो गया. ही मुलं कशी एन्जॉय करतात बघा त्यांचं लहानपण. आपणही आपल्या लहानपणी अशीच सगळी मजा केलेली आहे. नक्कीच तुम्ही पण केली असाल. सूर्यास्त झालेला आहे. अजून पण पर्यटक आहेत समुद्रावर. आमच्या घरातली ही चिल्ली पिल्ली आता समुद्रावर फटाके वाजवतात. फटाके मीन्स क्रॅकर्स. काय बोलतात त्याला? क्रॅकर्स, फुलबाजी. ते लोक आता दिवाळी संपली आहे आणि आता समुद्रावर एन्जॉय करतात. हे बघा कॅमेरामॅन सृष्टी दार. मी तुम्हाला कधी दिसत नाही. संयुक्त बघा फुल एन्जॉय करते. हो ना संयुक्त पूर्ण विझली. अरे 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 मोबाईल गाडीवरून मजा मजा करतात. बघितलं का मुलं कशी एन्जॉय करतात. गावचं सुख ते गावचं सुख आहे बाबा. मंडळी तुम्हाला हा बीचचा व्हिडिओ, आमच्या गावच्या समुद्राचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलात तर सबस्क्राईब करा. तिथे एक बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन येणारे व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी बघायला मिळतील. धन्यवाद.